आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचे कारनामे समोर यायचं काही थांबत नसल्याचं दिसून येतंय. कालच खेडकरांची आई मनोरमा खेडकर यांचा पोलिसांना बंगल्यात येण्यास मज्जाव केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. आता त्यांचाच आणखी एक कारनामा समोर येतोय. जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याला हातात पिस्तूल घेत दमदाटी करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. पुण्यातील मुळशी तालुक्यात खेडकर यांनी 25 एकर जमीन खरेदी केली आहे. ही जमीन खरेदी करताना खेडकर कुटुंबियांनी शेजारील शेतकऱ्याच्या जमिनीवर सुद्धा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. शेतकऱ्याने विरोध करताच पिस्तूल काढून धमकावल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येतंय. मी पण नाही घाबरायचं. कोर्टाचं आणून द्यायचं, कोर्टाचं आणून द्यायचं. मला पण किती मला काय कोर्टाने, मी कोर्टात गेलेलो आहे. मी पण गेलेलो आहे कोर्टात. नाही नाही मी येणार. काय व्हायचं ते उदय मी येणार. हा होऊन जाऊ दे, मी पण येणार. मी करणार जोपर्यंत. मॅडम आपलं कायदेशीर चालू आहे. मॅडम ऐका, मॅडम कायदेशीर मला कायद्याने सांगा. तुम्ही आम्हाला का त्रास देताय? मला सांगितलेलं आपण करू नका म्हणून. ऐका, आपण कायदेशीर करतोय ना मॅडम. मॅडम आपण सुशिक्षित लोक आहोत. तोंड दाखव मी तुला. तोंड दाखव ना तुझं मला. हा तुझं तोंड तर दाखव. तुम्हाला जर सांगितलं असलं तर मला दाखवा कागद की करू नका म्हणून. की मग मी बघते की कागद जमीन करू नका म्हणून. जमीन जमीन करू नका म्हणून तुम्हाला सांगितलं का? जर लिटिगेशन आहे तर तुम्हाला पण सारखं बघ. कायदा फायनल निर्णयावर अवलंबून येते. नाही नाही, कायदा सगळ्याला सारखा. कायदा सगळ्याला सारखा. कायदा सगळ्याला सारखा. मला माहित नाही कायदा सगळ्याला सारखा. गरीब असो फायनल निर्णयावर अवलंबून आहे. पण मालक मी आहे ना सात बारावर. जोपर्यंत मी सात बारावर मालक आहे ठरवणार आहे. पण माझं मूळ मालक मी. मूळ मालक आता नाव आहे का? दरम्यान मनोरमा खेडकर यांचा हा व्हिडिओ जुना असल्याचं सांगितलं जातंय. एकीकडे वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत, तर दुसरीकडे त्यांची आई मनोरमा खेडकर यांच्याही कारनाम्याची भर पडत आहे. त्यामुळे खेडकर कुटुंबाला नक्की कोणाचा पाठिंबा आहे असा प्रश्न उपस्थित होतोय.